नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी श्री शारदाभवन शिक्षण संस्था संचलित जीनियस बॅचमध्ये ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि आपण सर्वजण मागच्या एक आठवड्यापासून जीनियस बॅचच्या या ॲपवर अभ्यास करत असाल. आपण सर्वजण या ॲपवर अशा प्रकारे जे व्हिडिओज इथं दिसत आहेत ते पाहत असाल. ज्या इथं तुम्हाला रोजचे चार व्हिडिओ आपल्याद्वारे दिले जात आहेत, केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी आणि मॅथ्स. आणि हे व्हिडिओ चार दररोज चार याप्रमाणे आठवड्याचे आपण चार विषयाचे मिळून 24 व्हिडिओ पाहत असाल, आपल्यापर्यंत पोहोचले असतील. 11वीची पहिली ऑनलाईन एक्झाम उद्याला रविवारी आपण अरेंज केलेली आहे. परीक्षा सकाळी 8 वाजता चालू होईल आणि आपण जो काही कोर्स निवडलेला आहे, काही जणांनी नीट निवडला असेल, मेडिकलची तयारी करत असतील, काही जणांनी, काही विद्यार्थ्यांनी कदाचित इंजिनिअरिंगची तयारी करायचं ठरवलं असेल, त्यांच्यासाठी CET ची परीक्षा उपलब्ध आहे. तर ही ऑनलाईन परीक्षा आपण कशाप्रकारे द्यायची आहे, यामध्ये काय काय आपल्याकडून या ॲपमध्ये सुविधा आहेत, याबद्दल चर्चा करण्यासाठी मी तुम्हाला ॲपबद्दलची थोडी याबद्दल थोडी माहिती देणार आहे. आपण हे पाहत असतानाच या PDF सेक्शनमध्ये पण आपण गेला असाल. या PDF सेक्शनमध्ये मागच्या काही एक्झामचे PDF पेपर्स विथ आन्सर्स आपण दिलेले आहेत. याच्यानंतर DPP सेकंड कॉलममध्ये किंवा सेकंड सेक्शनमध्ये तुम्ही पाहत असाल, सध्याला इथं मोटिवेशन म्हणून आपण काही कोट्स टाकलेले आहेत, जे की रँडमली आपल्याद्वारे तुम्हाला दिले जातील, आमच्याद्वारे दिले जातील. अदर नोट्समध्ये तुम्ही पाहत असाल पुस्तकं आहेत, बुक्स, टेक्स्टबुक आपण इथं दिलेत. त्याशिवाय जीनियस बॅचच्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स देखील इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत. प्राध्यापकांच्या स्वतःच्या नोट्स आहेत त्या, त्याचबरोबर स्टेट बोर्डचं बुक, CBSEचं बुक, NCERTचं बुक हे पण इथं अवेलेबल आहे. आपण सर्वजण या सर्व गोष्टींचा उपयोग घेत असाल. काही गोष्टी तुम्ही डाउनलोड पण करू शकता आणि त्याची प्रिंटआउट पण घेऊ शकता, या ठिकाणी ते अवेलेबल आहे. तर तुम्हाला सांगायचा उद्देश हा आहे की तुम्ही या PDF सेक्शन ऑल टाईम चेक करत चाला, कारण यामध्ये या अदर नोट्स सेक्शनमध्ये तुम्हाला परीक्षेसंदर्भातली नोटीस दिली जाईल. इथं तुम्हाला सूचना मिळेल की परीक्षा कधी आहे, कधी आहे म्हणजे आपली परीक्षा दर रविवारीच असते, आणि त्या परीक्षेचा सिलॅबस काय आहे, कुठल्या व्हिडिओवर परीक्षा आहे, याबद्दलची इथं नोटीस तुम्हाला पाहायला मिळेल. तर हे तुम्ही पाहणं गरजेचं असेल. यासोबतच या ठिकाणी इतर नोट्स पण उपलब्ध आहेत आणि एक्झाम पेपर पण आपण इथं देतो आहे. जसं की हा एक्झाम पेपर झालेला आहे अगोदर 12वीचा, इथं तुम्ही पाहताय 11वीच्या मुलांची आता उद्याची पहिली परीक्षा असल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट वीकमध्ये असं PDF फॉर्मॅटमध्ये पण पेपर मिळेल. तर आता आपण परीक्षा कशी होईल, तुम्ही कशाप्रकारे हे हँडल करायचे याकडं जाऊ. ऑनलाईन एक्झाम व्हिडिओच्या बाजूला तुम्ही पाहताय, ऑनलाईन एक्झामला तुम्ही जेव्हा क्लिक कराल तर अशा प्रकारचा तुम्हाला विंडो पाहायला मिळेल. आणि यामध्ये तुम्ही पाहत असाल सुरुवातीला, इथं मी 12वीचा पेपर तुमच्यासाठी एक सॅम्पल म्हणून आणला आहे, उद्याला 11वीचा तुम्हाला इथं दिसेल 8 वाजता. तर या ठिकाणी 12th MHT CET GT, MHT CET म्हणजे काय, इंजिनिअरिंगची परीक्षा, आणि त्याच्याखाली 12th NEET GT 1, नीट म्हणजे मेडिकलची परीक्षा, हे आपल्याला सर्वांना माहीत असेल. GT म्हणजे काय, ग्रँड टेस्ट, पहिली टेस्ट. मागच्या व्हिडिओजवर ही टेस्ट आहे, तुम्हाला सिलेबस माहीत झालेला आहे. तर आता आपल्याला जर CET द्यायची असेल किंवा NEET ची परीक्षा द्यायची असेल, दोन्ही परीक्षा उपलब्ध आहेत, तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही जाऊ शकता. तर आपण सर्वप्रथम NEET च्या परीक्षेकडे जायचं. या ठिकाणी अपियर एक्झामचं आयकन आहे, याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ब्ल्यू आयकनला क्लिक केल्यानंतर एक विंडो ओपन होईल आणि या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आय ॲम रेडी टू बिगिन ग्रीन कलरमध्ये, त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की काय, ईच क्वेश्चन विल हॅव ओनली वन अवेलेबल ऑप्शन ॲज द करेक्ट आन्सर, यू आर ॲडवाइज
नॉट टू क्लोज द ब्राउजर विंडो बिफोर सबमिटिंग. बॅक जायचं नाही परीक्षा स्टार्ट केल्यानंतर. जसं तुम्ही क्लासरूममध्ये एक्झाम देता तसं तुम्ही इथं अगदी 3 तास कंटिन्यू या विंडोच्या ॲक्सेसमध्ये राहणं गरजेचं आहे. ठीक आहे, आय एम रेडी टू बिगिनला तुम्ही जेव्हा क्लिक कराल त्यावेळेस आता पेपर तुमचा डाउनलोड होतो आहे. पेपर एकदा डाउनलोड झाल्यानंतर पुन्हा आपल्याला काही म्हणजे इंटरनेटची गरज भासणार नाही. आता इथं सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, तुमच्यासमोर जे आलेलं आहे हे जे तुम्ही पाहताय ही स्क्रीन जी आहे ती आन्सर शीट आहे. ओके, इथं तुम्ही डिजिट्स पाहताय 1 2 3 4 5. ओके, तर ह्याला तुम्ही कुठेही क्लिक करायचं नाही आणि खालती बॉटमला सबमिट टेस्ट आहे, चुकूनही या सबमिट टेस्टला इनिशियली टच करायचं नाही. पेपर स्टार्ट करण्यासाठी काय करावं लागेल, तर तुमच्या या स्क्रीनला म्हणजे डाव्या साईडला इथं एक ब्लॅक ॲरो आहे. ओके, या ॲरोला तुम्हाला डबल क्लिक करायचे, फर्स्ट सेकंड, बस दोनदा क्लिक केल्यानंतर ती स्क्रीन साईडला जाईल आणि तुमच्यासमोर पेपर उपलब्ध होईल. ओके, हे करणं खूप गरजेचं आहे. ह्याला जर तुम्ही नाही केलात तर तो पेपर येणार नाही. दोन वेळेस लेफ्ट साईडच्या त्या ॲरोच्या आयकनला क्लिक करायचे. तुमच्यासमोर प्रश्न उपलब्ध आहे. आता पहिला बायोलॉजी केमिस्ट्री फिजिक्स असे प्रश्न म्हणजे सब्जेक्टचा ऑर्डर आहे. बायोलॉजीचे प्रश्न चालू झालेत आणि मी क्लिक केल्यानंतर टायमर ऑन झालाय. पहा 2 तास 58 मिनिट 47 सेकंद झालेत. तुम्ही जसजसं आता पुढे जाल ते टायमर ॲटोमॅटिक टाईम काउंट करत जाईल. तुम्हाला बायोलॉजीचे प्रश्न सोडवायचे आहेत, प्रश्न वाचा. खाली 4 ऑप्शन्स आहेत. जसं की आता समजा मी दुसरा ऑप्शन राईट केले, दुसरं ऑप्शन सिलेक्ट झाले, मला वाटतं हे आन्सर आहे, तर मग आता पुढे काय करायचं? दुसरा प्रश्न तोपर्यंत येणार नाही जोपर्यंत तुम्ही या सेव्ह ॲजला क्लिक करणार नाही किंवा टच करणार नाही. या सेव्ह ॲजच्या बटनला तुम्हाला क्लिक करायचे. सेव्ह ॲजच्या बटनला क्लिक केलात की दुसरा प्रश्न यायला आहे. दुसरा प्रश्न वाचा बायोलॉजीचा, मला वाटतं आता ह्याचं तिसरं ऑप्शन आहे. मी तिसऱ्याला क्लिक केलं आहे, पुन्हा सेव्ह ॲज. थर्ड नंबरचा क्वेश्चन आला आहे, मला वाटतं आता थर्ड नंबरचं चौथा ऑप्शन करेक्ट आहे. चौथ्या ऑप्शनला सिलेक्ट केलं आहे, पुन्हा सेव्ह ॲज. ग्रीन सेव्ह ॲजचं बटन आहे. 4-3 प्रश्न झाले, चौथा प्रश्न आला आहे. चौथ्या प्रश्नाचं मला वाटतं पहिला आन्सर आहे. पहिल्या आन्सरला क्लिक केलं आहे आणि पुन्हा सेव्ह ॲज. आता 5व्या प्रश्न आल्यानंतर समजा मला असं वाटायलं की माझं दुसऱ्या नंबरचं प्रश्नाचं उत्तर कदाचित चुकलं आहे. ओके, काही जणांना असं वाटू शकतं, मग आता त्याला चेंज करायचं आहे मला. तर मग चेंज करायचं तर काय करायचं आहे? इथं 2 पॉईंट्स आहेत, पहा, मार्क आणि क्लिअर. ओके, तर तुम्हाला आता मागे जायचं आहे. तर मागे जात असताना तुम्ही हा जो पहिला ॲरो आहे या पहिल्या ॲरोला क्लिक करायचं आहे. बघा, क्वेश्चन नंबर 4 आला, क्वेश्चन नंबर 3 आला, क्वेश्चन नंबर 2 आला. जितक्या वेळेस तुम्ही मल्टिपल टाईम त्याला टच कराल बॅक जात जाईल ते. आता 2 नंबरच्या प्रश्नाला मी 3 तिसरं ऑप्शन राईट केलं होतं, पण आता मला वाटतं की याला दुसरं करायचं, दुसरं ऑप्शन मला वाटायले करेक्ट आहे. चला चेंज करा, इथं करू शकता तुम्ही. दुसऱ्यावर गेलात, पुन्हा सेव्ह ॲज करा. ओके, पुन्हा 3 नंबरचा प्रश्न आला. आता 3 नंबरचं तुम्हाला ओके वाटते, मग आता पुढे जायचं आहे. आपण 5व्या नंबरच्या प्रश्नावर येऊन थांबलो होतो. इकडे फर्स्टमध्ये मार्क ॲज आहे. पुढे जाण्यासाठी काय आहे, तर या मार्क ॲजच्या ॲरोला क्लिक करत जायचं. 3 नंबर 4 नंबर 4 नंबरचं आपण ऑप्शन नंबर 1 सिलेक्ट केलं होतं. आता 5वा प्रश्न आता ब्लँक आहे. पहा, एकही ऑप्शन चूज केलेलं नाही आहे. 5वा वाचायचा आहे. समजा मला वाटतं आहे की 3रं ऑप्शन राईट आहे. ओके, 3रं मी सिलेक्ट केले आणि पुन्हा 1 सेकंदानं मला वाटलं की नाही 3रं चुकले, तर मी पुन्हा इमिजिएट इथं चेंज करू शकतो, दुसरं पण घेऊ शकतो. जोपर्यंत तुम्ही सेव्ह ॲज करणार नाही तोपर्यंत ते ऑप्शन्स तुम्हाला चेंज करायला चेंज करता येईल तुम्हाला. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही जाऊ शकता पुढे. आता मला हे 5 प्रश्न बायोलॉजी सोडल्यानंतर वाटतं आहे की मी आता केमिस्ट्री सॉल्व करावं. तुम्ही डायरेक्ट केमिस्ट्रीवर जाऊ शकता. केमिस्ट्रीचा पहिला प्रश्न आला आहे, प्रश्न वाचा. ऑप्शन नंबर 4 मला वाटते राईट आहे. सेव्ह ॲज करा. केमिस्ट्रीचा दुसरा प्रश्न ओपन झाला. 3रं ऑप्शन मला वाटते राईट आहे. 3ऱ्याला क्लिक करा. सेव्ह ॲज. ओके, 3रा प्रश्न ओपन झाला आहे. पहिला ऑप्शन राईट आहे असं वाटते. सेव्ह ॲज करा. अशा प्रकारे मी केमिस्ट्रीचे 3 प्रश्न सोडवले. पुन्हा मला वाटेल आता चला मला फिजिक्स सोडवायचे. काही जणांना असं चेंज करावं असं वाटेल, फिजिक्सवर जा. फिजिक्सचं क्वेश्चन नंबर 1 ओके, 2 नंबरचं ऑप्शन राईट. सेव्ह ॲज. दुसरा प्रश्न 3 नंबरचं ऑप्शन राईट. सेव्ह ॲज. ठीक आहे, 2 प्रश्न सोडवले मला वाटते की नाही आता मी पुन्हा बायोलॉजीकडे जावं. बायोलॉजीकडे तुम्ही पुन्हा जाऊ शकता. अपेक्षित तर असं आहे की तुम्ही एक सब्जेक्ट्स पूर्ण कम्प्लीट करत जावं, बट ॲज पर युअर चॉईस. तुम्हाला एखादा प्रश्न अवघड वाटतंय तुम्ही शिफ्ट पण करू शकता. पुन्हा बायोलॉजीच्या ज्या प्रश्नावर आपण थांबलो होतो त्या प्रश्नावर आपण येऊन आहोत इथं.
उपलब्ध झाला आहे तो विंडो बघा क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 आपण ऑप्शन नंबर 2 निवडला होता, याला सेव्ह ॲज केलं, पुन्हा क्वेश्चन नंबर 6 आला आहे. पुढचा प्रश्न आला ऑप्शन नंबर 2 सिलेक्ट केलं, ओके सेव्ह ॲज. अशा प्रकारे तुम्ही हे सगळे प्रश्न सिलेक्ट करू शकता. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला सगळे काही बदल करायला या ठिकाणी शक्य आहे. तुम्हाला कुठलाही प्रश्नाचं उत्तर चेंज करायला जमू शकतं, हे लक्षात ठेवा, ओके. आणि मग आता समजा आता मी सगळे तर प्रश्न सॉल्व करू शकणार नाही या ठिकाणी, एक डेमो तुम्हाला देतो आहे. समजा आता मला वाटते की मला पेपर सबमिट करायचं आहे, झाले माझे एवढेच प्रश्न मला येतात सबमिट करायचे, तर मग आता या ठिकाणी इकडे लेफ्ट साईडला हा ॲरो दिसायला आहे तुम्हाला ब्लॅक, सॉरी राईट साईडला ॲरो दिसतो आहे ब्लॅक, तर हा राईट साईडचा जो ॲरो आहे तो तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर ते दाखवायलाही पहा काय काय कुठला विंडो यायला या ठिकाणी, पुन्हा सबमिशनचा विंडो यायला आता सबमिट टेस्ट म्हणून खाली बॉटमला आहे. या सबमिट टेस्टला सिलेक्ट करायचं आहे, सबमिट टेस्ट. सबमिट टेस्टचा क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो विंडो विचारेल की आर यू शुअर टू सबमिट एक्झाम, आणि याच्यामध्ये काय आहे बायोलॉजी केमिस्ट्री फिजिक्स. बायोलॉजीचे तुम्ही 86 क्वेश्चन्सचे उत्तरं दिले नाहीत, फक्त 6. यु नो देर आर 90 क्वेश्चन्स फॉर नीट एक्झाम रिगार्डिंग बायोलॉजी सब्जेक्ट, एव्हरीबडी नोज दॅट. केमिस्ट्रीचे 45 प्रश्न असतात, 45. 45 मी 3 आन्सर्स दिलेत, 42 रिमेनिंग. याच्यानंतर फिजिक्स 45 प्रश्न असतात आणि 2 आन्सर दिले. असे मी 180 प्रश्नांपैकी 11 प्रश्नांचे उत्तरं दिलेत, 171 प्रश्न अनअन्सर्ड आहेत, आय हॅवंट गिवन एनी अन्सर, ओके. तर आपल्याला तो विचारायला आहे की काय विचारायला हे विंडो, एक्झाम सबमिटेड वन्स कॅन नॉट बी अंडन, म्हणजे तुम्ही ह्याला चेंज करू शकत नाही आता जर तुम्ही एकदा सबमिट केलं तर. तरी तुम्हाला वाटते सबमिट करायचे, सबमिट करा. इथं रेड बटनला आहे, रेड बटनला तुम्ही क्लिक करायचे सबमिट टेस्ट. सबमिट टेस्ट झाली तुमची. आता हे तुम्हाला पाय चार्टमध्ये तुमचा रिझल्ट दाखवला चालला आहे. बघा बायोलॉजीचं पाय चार्ट आलं आहे. हे जे ग्रीन आहे, ग्रीन म्हणजे करेक्ट आन्सर्स आहेत, रेड म्हणजे रॉंग आन्सर्स आहेत, आणि ग्रे कलरमध्ये दाखवलं ते नॉट सॉल्ड, ओके. बायो केमिस्ट्री आणि फिजिक्स जे काही तुम्ही उत्तरं दिलेत त्याप्रमाणे तुम्हाला ते दाखवेल, ओके. इथं टॉपला टॉपर कोण असेल तुमच्या बॅचचा त्याचा पण रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल, तुमचा तर पाहायला मिळणारच. कंटिन्यूचं बटन तुम्ही जेव्हा क्लिक कराल या ठिकाणी ते तुम्हाला आता इथं पूर्ण रिझल्ट पाहता येईल, म्हणजे आन्सर की पूर्ण प्रश्नांची पाहता येईल. इथं व्ह्यू रिझल्टला पुन्हा क्लिक करायचं, व्ह्यू रिझल्टला क्लिक केल्यानंतर असं स्क्रॉल केल्यानंतर खाली तुम्हाला बॉटमला दिसेल व्ह्यू मॉडेल आन्सर डिटेल्स, म्हणजे काय ऑल 180 क्वेश्चन्सचे आन्सर्स काय आहेत हे तुम्ही बघू शकता. तुमचं आन्सर काय होतं आणि मॉडेल आन्सर काय आहे ते पाहता येईल, ओके. अशा प्रकारे पहा इथं आलेलं आहे. आता आपण बायोलॉजी सोडवलं होतं सुरुवातीला, राईट. बायोलॉजीमध्ये क्वेश्चन नंबर 1, तर इथं ब्लॅकमध्ये जे दिलेलं आहे ते आन्सर आहे, राईट आन्सर. आता याचं आन्सर की अपलोड केली नसल्यामुळं कदाचित आहेत, आन्सर की पण अपलोडेड आहे. या ठिकाणी बघा मी पहिला प्रश्न सॉल्व केला होता, ते माझा आन्सर 3 नंबरचं बरोबर आहे सांगितले ब्लॅक, 2 नंबरचं पण तिसरं बरोबर आहे, आणि या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 2 नंबरचं ऑप्शन जे ब्लॅकिश दाखवते ते करेक्ट आहे. आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 माझं आन्सर चुकलं आहे. 4 आन्सर आहे ॲक्च्युली सेकंड ऑप्शन, बट इथं जे रेड तुम्ही पाहताय थोडंसं कलर रेड रेडिश मीडियम रेडिश आहे, इथं आन्सर माझं सी होतं पण करेक्ट आहे बी. आज तुम्हाला ते दाखवत जाईल, हा विंडो तुम्हाला पूर्ण प्रकारची माहिती देईल की कुठले आन्सर्स आहे. पहा इथं पण चुकले आन्सर, क्वेश्चन नंबर 9 आन्सर आहे सी पण क्लिक केल्या गेले डी. तर तुम्ही अशा प्रकारे हे सगळे आन्सर्स पाहू शकाल. तुम्हाला माहिती आहे की नीटची परीक्षा एक्झाम ऑनलाईन एक्झाम जी आहे ती 180 प्रश्नांची असते, बायोलॉजीचे 90 प्रश्न असतात आणि केमिस्ट्री आणि फिजिक्सचे 45 असे 180 क्वेश्चन्स तुम्हाला ऑनलाईन एक्झाम नीटमध्ये सॉल्व करायचे. यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क्स आहेत, 180 × 4 720 मार्काची ही नीट परीक्षा आहे. त्याच्यामध्ये एक प्रश्न जर तुमचा चुकला तर -1 त्याच्यामध्ये होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 10 प्रश्न सोडवलेत बायोलॉजीचे, 10 तुमचे 9 प्रश्न बरोबर आलेत, 9 × 4 36 होतील, आणि 10वा प्रश्न तुमचा चुकला आहे.
तुम्ही आन्सर दिले, दहाव्या प्रश्न चुकल्यामुळं त्या 36 मधून तुमचा एक मार्क मायनस होईल, म्हणजे तुमचा स्कोर असेल 35. ओके, मायनस 1 तुमच्या राईट क्वेश्चन्समधून होतील, हे लक्षात ठेवा. आपल्याला माहितीच असेल MHT CET मध्ये असं कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे. MHT CET ही अशा प्रकारे परीक्षा असेल. पुन्हा मी MHT CET चा पेपर ओपन करतो आहे, पहा इथं पुन्हा आय एम रेडी टू बिगिनला आपण जातो आहे. त्याच्यानंतर पेपर अपलोड व्हायला आहे. MHT CET मध्ये पुन्हा राईट सॉरी लेफ्ट साईडला तुम्ही पाहताय इथं आयकॉन आहे, हे ब्लॅक, या ब्लॅक आयकॉनला तुम्ही क्लिक करा. डबल क्लिक करायचं आहे, डबल क्लिक केला ती स्क्रीन साईडला जाईल. पेपर ओपन झाला आहे. हा फिजिक्सचा पेपर आहे, मॅथ्स, केमिस्ट्री, 3 तासाचा पेपर. फिजिक्सचे 50 क्वेश्चन्स आहेत, केमिस्ट्रीचे 50 क्वेश्चन्स आहेत आणि मॅथ्सचे 50 क्वेश्चन्स आहेत. फिजिक्स केमिस्ट्रीच्या प्रत्येक प्रश्नाला एक मार्क आहे CET मध्ये आणि मॅथ्सच्या एका प्रश्नाला 2 मार्क्स आहेत. म्हणजे CET ची परीक्षा किती मार्क्सची आहे? 200 मार्क्स. याच्यामध्ये कुठलाही निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे. इथं पण तुम्ही त्याच प्रकारे आन्सर्स देऊ शकता. ज्या ऑप्शनला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट करा, सेव्ह ॲज करा, पुढे जा. जर तुम्हाला चेंज करायचं ऑप्शन इमिजिएट चेंज करू शकता. बघा, 1 क्लिक केलं पुन्हा वाटलं नाही D ऑप्शन राईट आहे, D क्लिक करा, नाही C वाटते C क्लिक करा, A B तुम्ही चारही सिलेक्ट करू शकता. बट फायनल करताना तुम्हाला कुठेतरी येऊन थांबून सेव्ह ॲज करावं लागेल. म्हणजे यू कॅन चेंज युअर आन्सर मल्टिपल टाइम्स, इट डझंट मीन दॅट यू आर एक्सपेक्टेड टू चेंज. रिमेंबर, यू मस्ट बी शुअर विथ युअर आन्सर, बट समटाईम्स इट मे हॅपन. परीक्षा देत असताना असं होऊ शकतं, काही जणांचं कन्फ्यूज होऊ शकतं, तर इथे तशी एक प्रकारची सुविधा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला हा पेपर देता येईल CET चा पण. आणि तुम्हाला कुठलाही पेपर कुठल्याही मोमेंटला देण्यासाठी इथं आपण अरेंजमेंट केलेली आहे. ओके, तर इथं मी मॅथवर जाईल. आता मॅथचा प्रश्न पहिला आहे, दुसरा ऑप्शन मला वाटते राईट आहे, सिलेक्ट केलं आहे. पुन्हा सेकंड क्वेश्चन ओपन झालं आहे, थर्ड ऑप्शन वाटते, सिलेक्ट केलं आहे. अशा प्रकारे जायचं आहे. सबमिशनचं बटन कुठं आहे? राईट साईडला आहे. पहा, पेपर तुमचा जेव्हा सगळा होईल, टायमर ऑन आहे, तुम्ही याला स्टॉप नाही करू शकत टायमरला, हे लक्षात ठेवा. तुम्ही एकदा परीक्षेला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला 3 तास कंटिन्यू एक्झाम द्यावी लागेल. तुम्ही बॅक गेलात तर टायमर बॅकग्राऊंडमध्ये चालू राहील, तुमचा वेळ निघून जाईल आणि 3 तासानंतर पेपर ॲटो सबमिट होऊन जाईल, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर या आयकॉनला क्लिक केलात, पुन्हा सबमिटचं बटन आलं आहे. या ग्रीन कलर खाली बॉटमला सबमिटला क्लिक करा, पुन्हा त्या प्रकारचा विंडो ओपन झालेला आहे. तुम्हाला ते विचारते काय की आर यू शुअर तुम्हाला सबमिट करायचं आहे का. सबमिट टेस्ट म्हणा, सबमिट झाली टेस्ट आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमचा रिझल्ट इमिजिएट पाहायला मिळेल. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही उद्याची परीक्षा या प्रकारे द्या. तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही आमचे नंबर्स तुमच्याकडे आहेत, फोन करू शकता. सबमिट करताना थोडी काळजी घ्या. पहिला विंडो ओपन झाल्यानंतर लेफ्ट साईडचं ते ॲरो डबल क्लिक करायचं, तेव्हाच पेपर ओपन होतो, हे लक्षात ठेवा. चुकून जर तुम्ही सबमिटचंच बटन प्रेस केलं तर परीक्षा तुमची न होता तुमचा पेपर सबमिट होऊन जाईल आणि पुन्हा परीक्षा तुम्हाला ऑनलाईन देता येणार नाही. थोडं तुम्ही याकडे लक्ष द्या. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही ऑनलाईन परीक्षेबद्दलची माहिती होती. आणि एक दुसरी गोष्ट सांगायची याच्यामध्ये, व्हिडिओ लेक्चर्समध्ये तुम्ही पाहिलं असेल, पहा की जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहताय या ठिकाणी तुम्हाला हे करता येईल. नॉर्मली यू आर एक्सपेक्टेड टू सी इन हॉरिझंटल वे. असा तुम्ही जेव्हा व्हिडिओ पाहताय तर टीचरचा व्हिडिओ तुम्ही पाहत असताना ब्लॅकबोर्ड रायटिंग जर तुम्हाला व्यवस्थितपणे पाहायची असेल, बोर्ड रायटिंग, तर ती बोर्ड रायटिंग तुम्हाला झूम करून पाहता येईल यामध्ये. ओके, आता हे सर जे बोर्डवर लिहित आहेत तुम्ही याला झूम करू शकता. अशा प्रकारे जे काही लिहिले गेलेलं आहे तुम्हाला पाहता येईल, हे तुम्ही थोडं लक्ष ठेवा. डबल क्लिक केला तुम्ही झूम करू शकाल. ओके, अशा प्रकारे. आणि इवन आता सरांचं जे काही आता टीचिंग चालू आहे हे नॉर्मल स्पीडमध्ये आहे, तर तुम्हाला समजा ही स्पीड वाढवायची आहे, रिव्हिजन करायचं आहे, तर या ठिकाणी बॉटमला एक सेटिंगचं बटन आहे, याला तुम्ही जर सिलेक्ट केलं तर इथं तुम्हाला ते स्पीड दाखवेल. ओके, ही स्पीड तुम्ही वाढवू शकता. CS3 CS2 लागायचं आहे.
बोलण्याची स्पीड वाढलेली आहे सर, हे तुम्ही फास्ट रिव्हिजनसाठी हे वापरू शकता. ओके, काही जणांना कदाचित व्हिडिओ पाहायला अडचण येऊ शकत असेल नेटवर्कमुळं, तर इथं वरती टॉपला ॲटोमध्ये तुम्ही जाणं अपेक्षित आहे. ॲटो ॲटोमध्ये गेल्यानंतर तुमच्या नेटवर्क स्ट्रेंथप्रमाणे व्हिडिओ इथं प्ले होतील. ओके, स्पीड जास्त आहे पहा बोलण्याची मी सेट केल्यामुळं, तर तुम्हाला ज्या प्रकारे ऐकायचं आहे इथं नॉर्मल पण आहे, नॉर्मलवर आलात नॉर्मलप्रमाणे व्हिडिओ चालतो. ओके, तर अशी ही सर्व माहिती आहे. तुम्ही सर्वजण या माध्यमातून अभ्यास करत असाल, जी काही तुम्हाला वेळोवेळी अडचणी येत असतील तुम्ही आम्हाला कळवा. व्हिडिओ पाहत असताना तुम्ही नोटबुक घेऊन प्रत्येक व्हिडिओ पाहावा. प्राध्यापकांनी बोर्ड रायटिंग जे केलेली आहे किंवा त्यांच्याद्वारे जे काही शिकवलं चाललं आहे ते तुम्ही नोटडाऊन करणं अपेक्षित आहे, जेणेकरून तुम्हाला वारंवार व्हिडिओ बघायची गरज भासणार नाही. जसं तुम्ही क्लासरूममध्ये शिकता त्याप्रकारे तुम्ही आपला अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा. ओके, ऑल दी बेस्ट फॉर युअर फर्स्ट एक्झाम. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क अस ऑन आवर नंबर्स विथ यू. थँक्यू व्हेरी मच.